नमस्कार, वैशालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे चीजलिंग्स. छोट्याशा आकारामुळे आणि याच्या चीजी टेस्टमुळे ही मुलांना खूप आवडतात. चला तर मग लगेच साहित्य पाहूया. एक कप मैदा, दोन अमूलचे चीज क्यूब्स किसून घेतले आहेत, दोन चमचे बटर, दूध, पाव चमचापेक्षा थोडासा कमी सोडा आणि पाव चमचा मीठ. एका बाउलमध्ये आधी मैदा घ्यायचा आहे, नंतर सोडा, मीठ थोडंसं मिक्स करायचं आहे आणि चीज घालायचं आहे आणि बटर. आणि हे आता छान एकत्र करायचं आहे, असं हातावर चोळून एकत्र करूया, म्हणजे एकजीव होईल. आता थोडं थोडं दूध घालून पीठ पुरीप्रमाणे घट्ट भिजून घ्यायचं आहे. आता पीठ भिजून झालंय तर हे असंच 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. आता 15 मिनिटं झालेली आहेत तर हा गोळा घेऊन परत एकदा छान मळून घ्यायचा आहे, म्हणजे सॉफ्ट होईल. आणि यातला एक गोळा घेऊन पातळ पोळी लाटायची आहे. आता पातळ पोळी लाटून झालेली आहे तर ह्याला कट करून घेऊया. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये याला कट करू शकता, फक्त थोडे बारीक काप करायचे आहेत कारण चिझलिंग्स खूप बारीक असतात, लहान साईजमध्ये असतात. इथे कढईत मी तेल तापत ठेवलं आहे, याला जास्त कडकडीत तेल लागत नाही. थोडं गरम झालं की मध्यमवर गॅस ठेवायचा आहे. आता हे जे साईडचे आहेत ते काढून घेऊया. तर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते आधी. तर आपलं तेल तापलेलं आहे, एक घालून बघूया. झालेलं आहे तर आता हे चिझलिंग्स ह्याच्यात टाकायचे आहे. सावकाश घालायचे आहेत आणि एका वेळेस थोडेच घालायचे आहेत, त्याला फुलायलाही जागा राहते आणि ते खूप पटकन होतात, त्यामुळे सतत हलवायचे पण आहेत आणि पलटवायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने कलर चांगला येईल, नाहीतर एका बाजूने लाल आणि दुसऱ्या बाजूने पांढरं असं होईल. तर सतत हलवायचं आहे, ते खूप पातळ आणि बारीक असतात त्यामुळे पटकन तळल्या जातात. छान फुलून आले आहेत. आता होतच आलेले आहेत, लाईट गोल्डन कलर आला आहे तर काढून घेऊया. मस्त रंग पण आलेला आहे त्याला. आता हे दुसरी बॅच टाकूया आपण.
आता हे पण झालेले आहेत, लाइट गोल्डन कलर आला आहे, तर काढून घेऊया। छान खुसखुशीत झाले आहेत। आता अशाच प्रकारे सर्व तळून घ्यायचे आहेत। तर आपले चिझलिंग्स तयार आहेत। रंग आणि आकार दोन्ही पण खूप भारी दिसतोय। तर घरी तुम्ही अवश्य बनवा, खा आणि मला कळवा कसे झाले ते। आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा। जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्की करा। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।